नमस्कार द्राक्ष बागा मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यश ॲग्रो लॅब या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचा संवाद साधायचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे द्राक्षमानीची जाडी कशी मिळवत। अगदी 17 ते 18 mm पर्यंत जाडी आपल्याला द्राक्षमानीची मिळवायची असेल तर आपण थोडंसं नियोजनबद्धरित्या काम केलं आणि ह्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर इतकाच वॉटर मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। बघा मित्रांनो, आपण फ्लावरिंगमध्ये जे स्प्रे घेतो 1, 2, 3, 4, 5 स्प्रे पर्यंत आपलं 10 ppm किंवा 1 ते 2 ते 3 gram GA देतो आणि त्यानंतर आपण मनी लांबीसाठी आपण थोडासा प्रयत्न करतो। मग त्या त्या विभागात असणारं PGR मधील एक प्रॉडक्ट आणि 50 ppm GA, पाठीमागे सांगितलं तसं जर झिंकची मात्रा आणि बोरॉनची मात्रा व्यवस्थित असेल तर मण्याची लांबी आपल्याला चांगली मिळू शकते। पण नुसत्या मण्याच्या लांबीवर न जाता त्याच 30 ते 32 mm आकाराचा झालेल्या मण्याची जाडी मिळवणं सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। ह्यासाठी पाण्याचं नियोजन हे अत्यंत व्यवस्थित आणि शांत पद्धतीनं करून घ्यायचं आहे। जर आपल्याला 70 दिवसाच्या आजूबाजू जर 12 ते 13 mm जाडी मिळाली तर आपण आरामात 16 ते 18 mm पर्यंत त्या प्लॉटची आपण जाडी मिळवू शकतो। परंतु ती जाडी मिळवणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। बघा मित्रांनो, जर आपण पहिल्या टीपमध्ये जर फक्त लांबीसाठीच PGR वापरलं, त्याच्या मण्याच्या पेशी भीती जाड होतात त्यानं, त्यामुळे मण्याची लांबी मिळते, सेल इलॉंगेशन मिळतं, आणि दुसऱ्या टीपला जर आपण सुपर शक्ती कंबाईनच्या ऐवजी जर आपण डायमोड कंबाईन किंवा 1 ते 1.5 ml CPPU जर आपण डिपिंगला किंवा आपण ESS स्प्रेला जर घेतलं, त्याचबरोबर बायोस्टिमेंट दिलं, तर आपल्याला मण्याच्या लांबी बरोबरच जाडी आपल्याला बऱ्यापैकी मिळू शकते। बरोबर 60व्या दिवशी हे आपले सगळे स्प्रे बऱ्यापैकी 54 ते 55 दिवसापर्यंत संपून जातात। बरोबर 60व्या दिवशी जर आपण पुन्हा ग्लॅस्कोचा 6 BA 10 ppm आणि 10 ppm GA असा जर स्प्रे घेतला तरी सुद्धा आपल्याला मण्याच्या जाडी मिळण्याविषयी आपल्याला खूप चांगला त्याचा फायदा होऊ शकतो। मण्याच्या जर एक्सपोर्ट करायचं असेल, रेसिड्यू घ्यायचा असेल तर 6 BA आपल्याला वापरून चालणार नाही। त्याऐवजी जर आपण पुन्हा एकदा सुपर शक्ती कंबाईन जर आपण वापरलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा पुन्हा एकदा चांगला फायदा होऊ शकतो। त्यानंतर दर 10 दिवसांनी म्हणजे 60 दिवसादरम्यान जर एक स्प्रे दिला GA तर पुन्हा 70 दिवसादरम्यान पुन्हा एकदा 1 ते 3 gram GA किंवा 10 ते 15 ppm GA जर आपण दिला, त्यानंतर बरोबर 80 दिवसादरम्यान पुन्हा एकदा 10 ppm GA दिला आणि ज्यावेळी माल मऊ पडायला चालू होतं, पाणी धरायला चालू होतं, त्यावेळी जर आपण CPPU 1 ml आणि 10 ते 15 ppm GA जर आपण त्या प्लॉटला दिला 20 ते 25% माल पाणी धरल्यानंतर, तर आपल्याला खूप चांगला फायदा अगदी 3 ते 4 mm पर्यंत ह्याच पिरियडमध्ये आपण जाडी काढू शकतो। पाणी भरण्याच्या पिरियडमध्येच मण्याच्या सेलचं इलॉंगेशन होत असतं, त्याचवेळी जर आपण बायोस्टिम्युलेटर एखादं टाकून दिलं तर खूप चांगला फायदा आपल्याला त्या गोष्टीचा मिळू शकतो। ह्या PGR आणि GA शेड्यूल बरोबरच वॉटर मॅनेजमेंट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। फ्लावरिंगमध्ये आपण पाणी देताना कोणत्याही परिस्थितीत फ्लडनं पाणी किंवा फ्लावरिंग संपल्या फ्लडनं पाणी द्यायचं नाही आहे, पण प्लॉटला मात्र पाणी पाहिजे, पाण्याचा ताण अजिबात येता कामा नये ह्या गोष्टीची अत्यंत चांगली काळजी घेणं गरजेचे आहे। त्याचवेळी बोधातनं पाणी बाहेर न येऊ देता जर आपण ड्रिप फर्टिगेशन व्यवस्थित केलं, समजा मध्यम किंवा भाजी रान असेल तर 3र्या दिवसातून किंवा 4र्या दिवसातून आपण 1 ते 1.5 तास सलग पाणी दिलं आणि रोज जर आपण फक्त आपल्या फर्टिगेशन पुरतं 10 ते 15 ते 20 मिनिटं जर पाणी दिलं तर एवढं पाणी पुरेसं आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं। बघा मित्रांनो, यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी लक्षात घ्या की मुळी आपली वापसा कंडिशन मध्ये जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा। आपल्याला खूप चांगला फायदा ह्या माल फुगण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचा होऊ शकतो। अगदी
जे आपण चार चार दोन दोन तीन तीन चार चार हजार रुपयाचं जे आपण बायोस्टिम्युलंट वापरतो किंवा जीएसाठी खर्च करतो, औषध फवारणीसाठी खर्च करतो, तितकंच महत्वाचं वॉटर मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट आहे. ह्या पाणी नियोजन असून आपण गेलो आणि जर माल मऊ पडत असताना ज्यावेळी आपण बायोस्टिम्युलंट देतो 20 ते 25% मऊ पडल्यानंतर, त्यावेळी जर एखादं मोठं पाणी प्लॉटला दिलं, फ्लडनं पाणी दिलं, तर मधल्या ज्या आधार मुळे त्या मुळांना जर पाणी आपण एखादं मोठं दिलं आणि वापसा कंडिशन बोधावची तशीच ठेवली, तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट ह्या दरम्यानच्या काळात मिळू शकतात. याचबरोबर जर आपण 70 दिवसापर्यंत 12:61 ची मात्रा चालू ठेवली आणि जे कोण ड्रिप फर्टिगेशन करत नसतील त्यांनी जर डीएपी म्हणजे डायअमोनियम फॉस्फेटवर जर आपण काम केलं, त्याचवेळी जर आपण पानदेठ तपासणी करून जर नायट्रोजनची मात्रा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला अत्यंत चांगली फुगवण ह्या दरम्यानच्या काळात मिळू शकते. अजून एक मुद्दा द्राक्ष फुगवणीसाठी असा आहे, आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही परिस्थितीत 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान सुद्धा थ्रिप्सचा अटॅक असता कामा नये. जर तो जर अटॅक थ्रिप्सचा असेल किंवा तेटावर जर फुगी यायला लागली असेल तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित फुगवण मिळत नाही. तर ह्या थ्रिप्स आणि देटावची बुरी या दोन्ही गोष्टींची आपण अत्यंत महत्वाची काळजी घ्यायची. ह्या मी आता जे जाडी संदर्भात जे आपणाशी संवाद साधला ह्या नेमक प्रॅक्टिस करणाऱ्या द्राक्ष बागायतदारांना अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अगदी व्यवस्थित प्रमाण हाताळल्या तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट या माल फुगवणीच्या बाबतीत मिळू शकतात. बागायतदार मित्रांनो, मी माल फुगवणीच्या संदर्भात आपणाशी संवाद साधलाय. जर हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल निश्चितपणानं कमेंट्स करायचा प्रयत्न करा आणि जर ह्या छोट्या छोट्या टिप्स मी आपल्याशी जे देतोय त्याविषयी जर आपल्याला त्या हा चॅनल शेअर करून सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.